आजचा दिवस अत्यंत वाईट दिवस आहे. अत्यंत दुःखद अशी घटना आज घडली आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय गिरीशजी बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीयेत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. गेले जवळपास 1 ते 1.5 वर्ष ते हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होते, आजाराशी झुंजत होते. अत्यंत झुंजार असं व्यक्तिमत्व आम्ही जेव्हा सातत्यानं त्यांना भेटायचो तेवढ्याला देखील ते एक फायटरप्रमाणे भूमिकेमध्ये असायची. परंतु आज त्यांची ही झुंज थांबली आहे, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. भाजपच्या पुण्याच्या कार्यकर्त्यांना, राज्याच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना हा धक्का आहे. बापट साहेबांविषयी बोलण्यासाठी खरं तर शब्दच नाही आहेत. त्यांचे अंत्यविधी आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये होणार आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी.